आजही 24 तास एक पाऊल पुढे। बातमी मुंबईतली। अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा मुद्दा गाजत असताना मुंबई पोलिसांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही समोर आलाय। इमारत धोकादायक आहे असं सांगून क्रॉफर्ड मार्केटमधल्या पोलिसांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे, पण ज्या ठिकाणी त्यांना नवी घरं देण्यात आली आहेत त्याची अवस्था त्याहीपेक्षा धोकादायक आहे। या प्रश्नावर पोलीस आयुक्त पोलिसांना भेटायलाही तयार नाही। आमची पोलीसवाल्यांच्या बायकांची आज ही परिस्थिती आहे, आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन सीपी साहेबांना भेटावं लागतं। मग आमचा वाली कोण? नाहीच पोलीस खात्यात नाही, बाहेरचे कोणतरी झाडूवाले नाही, ते कोण आहे असं वाटतं त्यांना। या कोणी सामान्य महिला नसून हे आहेत मुंबई पोलिसांचे कुटुंबीय। पुनर्वसनाच्या नावाखाली राज्य सरकार आणि पोलीस दलातले अधिकारी यांच्या जीवाशी खेळतायत असा आरोप यांनी केलाय। या संदर्भातच त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट मागितली, मात्र पोलीस आयुक्त तर त्यांना भेटायलाही तयार नाहीत। तुमच्या दारावर गेटवर 4 दिवस येऊन आम्ही बसलो बोललो, त्यांना सांगते आम्हाला सोडा सोडा सोडा, सोडत नाही आम्हाला, बिलकुल नाही आतमध्ये सोडत, वरून सांगूनच ठेवलेलं आहे यांना सोडायचं नाही आतमध्ये। क्रॉफर मार्केटच्या पोलीस वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना या MRA मार्गच्या पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत इकडे त्यांना रूम अलर्ट करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी लाईटची देखील व्यवस्था नाही आहे, त्याचबरोबर वर्षानुवर्ष रूम बंद होत्या। या ठिकाणी परिस्थिती पाहू शकता की कबूतर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आपलं ठाण मांडून बसलेले आहेत। कबूतरांनी संपूर्ण ही जी खोली आहे ती पूर्ण घाण करून टाकलेली आहे। सध्या हे पोलीस ज्या घरांमध्ये राहत आहेत ती घरंही अशी आहेत। आणि आता त्यांचं ज्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे त्यांची अवस्था बघा। या घरांमध्ये लाईट नाही, कबूतरांनी संपूर्ण घर घाण केलंय, शिवाय इमारतीला ठिकठिकाणी चिरा पडल्या आहेत। आधी राहत असलेल्या खोल्यांपेक्षा या खोल्या अतिशय लहान आहेत आणि आधीच या इमारतीत राहणाऱ्या लोकांना इथल्या सुविधा पुरत नाहीयेत। त्यात जर क्रॉफर्ड मार्केटमधल्या पोलिसांची कुटुंब इथे राहायला आली तर सुविधांवर चांगला ताण पडणार आहे। पाणी खूप कमी येतो, आधीच आम्ही नळ काढलेले, पाणी येत नाही म्हणून, पुरत नाही म्हणून, भांडे वगैरे भरत नाही, पाणी पण पुरणार नाही, कसं पुरणार पाणी, 15-20 मिनिट पाणी येतो कसं पुरणार। तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील आणि माजी पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी या इमारतींना भेटी दिल्या। पोलीस कर्मचारी कशा प्रकारे राहत आहेत यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, पण तरीही काहीच बदल झाला नाही। MRA कॉलनी, वॉटर कॉलनी आणि GPO या ठिकाणी असलेल्या इमारतींमध्ये पोलिसांचं पुनर्वसन केलं जाणार आहे, त्यामुळे आगीतून फुपाट्यात पडल्यासारखीच त्यांची परिस्थिती होणार आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।